सारखंच सर, आमच्याकडून एक फार मोठी चूक झाली हो. काय झालंय बाबा? तुमची महत्वाची फाईल होती ना रेशमा मॅडमनी पाठवलेली, हा ती फाईल खाय गेली. कुठे? तुझ्या भावान जाळल्यान ती चुलीत घालून जाळल्या. आता इतके दिवस आनंदीच्या घरी राहिला ना, मग परत जायची काय गरज होती? 8 दिवस काय, 15 दिवस काय, किंवा कायमचाच काय, उद्याचा दिवस त्याचा तिथला शेवटचा दिवस आहे. तुम्ही असे पहिले आहात ज्यांना आजीने तिच्या चंचीमधली 100 नोट दिली आहे. आम्ही घरातले कधीच ती नोट जिंकू शकलो नाही. मी मिळवणार आहे, तेवढी नवरा कोणाच आहे. सार्थक राजे बॉल प्लेस करून पुढे गेलेले आहेत आणि एक रन एक धाव काढत आहेत. अंकू मॅडम आउट केले. हो आहे, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. म्हणजे अजूनही तुला पूर्ण खात्री आहे सुद्धा की आनंदीच्या घरच्या लोकांच्या कचाट्यातून सुटून सार्थक इथे परत येईल? आणि तो जर नाहीच आला तर? तो नाही आला ना तर मी स्वतः जाईन त्याला आणायला. काय झालं? अगं सार्थक फोन उचलत नाहीये, सांगितलं होतं मी तो येणार नाही. अगं काय बोलतेस तू हे वृंदा, असा कसा येणार नाही तो? आता काय करायचंय? तो येणार नाही. हेच बघायचं राहिलो. आनंदी लाज नाही वाटत तुला माझ्या मुलाकडून हे असली काम करून घेताना? अगं मीच त्यांना मदत करत होतो. या ना आमच्या घरी. आमच्या? तू मला माझ्या मुलापासून तोडलंयस आनंदी. तिला परत का घेऊन आलायस तू इथे? विसरलीस का तू? बायको आहे ती माझी, इथेच राहणार ना. मी काहीच विसरलेले नाहीये सार्थक, सगळं माझ्या लक्षात आहे कारण माझ्या डोळ्यासमोर घडल्यात गोष्टी. जे झालं ते झालं सार्थक, मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू हिला हिच्या घरी सोडून ये.